ही बॉल आपण पाहिला तर टप्पा पुढे ढवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची हलकीशी गडा घेतली गेली आणि फलंदाज मॅक्सवेल यांना मात्र माघारी धाडलं गेलं. हीच खरी ओळख म्हणजे गिरीश यांची आहे. बॉलला कट करतात आणि हा बॉल आपण पाहू शकतो अगदी बॅट्समनच्या बरोबर पुढे टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि तिकडून मात्र दिशा थोडीशी कट केली बॅटची. बॉलीसाठी पुन्हा एकदा गिरीश. हाही बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. काय बॉल टाकला गेला अप्रतिम टप्प्यावर पाहायला मिळते. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश येत आहेत आणि हाही बॉल आपण पाहिला तर फलंदाजाला अगदी रोखून ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ती बॉलला पुन्हा एकदा कट केलं गेलं अगदी पुढे स्तरावर ठेवलं गेलं. हाही बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. खूप चांगली बॉलिंग आणि अगदी अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते गिरीश कोसरेकर यांच्या माध्यमातून. काय टप्पा ठेवलाय, खूप चांगली लाईन, दोन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. हाही बॉल आपण पाहिलं तर समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत प्रितेश जोशी यांना आपण पाहू शकतो आणि प्रितेशने कुठल्याही प्रकारे चूक केली नाही आहे. आणि दुसरा झटका लागतो आपण पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर्स या संघाला. आकाशला देखील मैदान सोडावं लागतंय. समोर मिड विकेटला वेगळ्या प्रकारे छाप सोडावी लागेल. हाही बॉल आपण पाहिला तर कट करण्याचा प्रयत्न गिरीश कोसरेकरचा. मात्र हा गोलबाला ब्रेक होईल तसं आपण टॉससाठी नेक्स्ट टीमच्या मी विनंती करेल आपण सज्ज राहायचा. हा बॉल आपण पाहिला तर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. टप्पा थोडासा मागे ठेवला आपल्याला पाहायला मिळतीये आणि गिरीश कोसरेकर यांचा चांगला स्पेल पाहायला मिळतो. हाही बॉल आपण पाहिला तर अकू टप्प्याचा चेंडू त्याला देखील बिल विकून दिला मात्र इथे मिड विकेटच्या दिशेने. परंतु मंगेश वैद्य तिकडे कुठल्याही प्रकारे चुकी करत नाहीये. खूप चांगली कॅच पकडली गेली आणि बंटी सावंत यांची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. पहा गिरीश यांचा जो लाईन लेंथ आणि टप्पा होता ना तो खूप महत्वाचा होता. हाही बॉल आपण पाहिला तर टप्पा थोडासा मागे ठेवला परंतु वळण देखील तेवढंच चांगलं बॉलला दिलं गेलं. बॉल बाहेर करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि आमच्या कॅमेरामन देखील खूप चांगलं टिपतात आणि तिकडे मात्र मंगेश वैद्य कुठल्याही प्रकारे चुकी करत नाही आहे. विकेटचा पतन होता. वेगळी मजा आहे विक्रोळीतली क्रिकेट पाहण्याची. हाही बॉल आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर दोन्ही स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झालेला नाही आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पहा. कॉलिंग कॉम्बिनेशन इथे मात्र चुकलंय आणि फलंदाज राहुल यांना मात्र आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागतंय. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि नक्कीच गिरीश यांचा चांगला स्पेल राहिला गेलाय. अगदी अप्रतिम कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर गिरीशने एक चांगला स्पेल आपण पाहिलं तर इकडे संपलाय आणि